आता एक चूक केलीस ना तू, दुसरी पण करून टाक ना. स्कायकॉमच्या प्रोजेक्टवर सही करून टाक, माझं तरी बरं होईल अरे. आणि माझी तुला ब्लॅकमेल करायची अजिबात इच्छा नाही आहे. तशी वेळ जर तू माझ्यावर आणलीस तर मी पण मागं हटणार नाही. तसं काही झालं तर मग मी सरळ तुझ्या आय मीन तुझ्या सासऱ्याच्या घरी जाईल नयनाशी गप्पा मारायला. आणि आमच्यात काय गप्पा होतील हे गेस करायला मी तुला 3 चान्सेस देईन. ओके, कीप गेसिंग. तो माणूस आपल्या घरात घुसतो, आपली अख्खी बेडरूम उद्ध्वस्त करतो, तेव्हा आम्ही कुठं होतो? काय करू शकलो आम्ही? बरं आमचं सोडा, बाहेर 2-2 पोलीस आहेत, काय करू शकले ते? तेच तर सांगते तुम्हाला, हा साधा सुद्धा माणूस नाहीये. हो पण तो आपल्या जीवनात आला विक्रम मुळेच ना. कोणी सांगितलं तुम्हाला? पण मग तो हे सगळं कोणासाठी करतो? अविनाश करतो हे सगळं. यायला किती वाजणार? मी तेच सांगण्यासाठी तुला फोन करणार होतो. मला तुर्बेच्या साईट वर जावं लागणार आहे. कॅन्सल करशील? लवकर ये ना घरी. आज का काय झालंय? झालं काही नाही, पण तू लवकर घरी ये. अगं मी त्यांना येतोय म्हणून सांगितलंय. काही कंटिन्जन्सीज आहेत जे मला पर्सनली जाऊन हँडल करायला लागणार आहेत. आपल्या संसारातही काही कंटिन्जन्सीज असू शकतात ना, आणि त्या सॉल्व्ह करण्यासाठी मी शेजाऱ्यांना नाही बोलू शकत. ओके ओके ओके, शांत हो. मी तुर्बेला जायचं कॅन्सल करतो. आय कम होम अर्ली. आय एम सॉरी विक्रम, मी तुला त्रास देते, पण इट्स ओके बाबा, मी येतोय घरी लवकर. ओके, तू लवकर ये. बाय. सर, तुम्ही अजून ऑफिसमध्ये? 6:30 PM कॉफी शॉप बोलायचंय. ये कौन सा है राज दिल जो खत्म करती हो बया? नाही ते मी आपल्या मजनून लैलाला पाठवलेला संदेश दिसतोय. पण तू का दोघांच्या मध्ये कबुतराचं काम करतेस का? तिने हा कागद डस्टबिन मध्ये टाकला होता, मी तो काढला. बॅड गर्ल उर्वशी, असं डस्टबिन मध्ये हात कधी घालतात का? मी आता त्याच्या बायकोलाच फोन केला होता. नाही ना का, मला सांगायचं होतं त्याच्या बायकोला तिचा नवरा बाहेर काय काय थेरा करतो ते. अच्छा, म्हणजे अनन्या बरोबर केली तर थेर आणि तुझ्या बरोबर केली तर? तुम्हारा गम गम है, हमारा गम कहानी है. तुम्हारा खून खून है, हमारा खून पानी है. मी त्याला नाही बघू शकत तिच्या बरोबर. तो फक्त तुझा नाही आहे, तो तुझा नाही आहे. तू लाईनीमध्ये खूप मागे उभी आहेस, आणि पुढे यायचं असेल ना तर हा असं धसमुसळपणा करून उपयोगाचा नाही आहे. लाईनीमधून कायमची बाहेर फेकली जाशील, कायमची. सो वेट वेट होशी. विक्रमचं अनन्याबरोबर असलेलं अफेअर आणि त्याची आपल्याला असलेली माहिती म्हणजे सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीसारखं आहे. आणि ती जर एकाच झटक्यात आपण कापून टाकली तर आपल्यासारखे मूर्ख आपणच असू. चिपळूणला निघालोय. असं काय करता, आपल्या मित्राचं गाव नाही का ते? गावाहून एक छोटीशी भेट आणायची मित्रासाठी. हा आलो की कळेलच.